नमस्कार DRV न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी जालिंदर साळवे. आजची विशेष खबर, ST विलिनीकरणाचा निर्णय, मागणी ही अव्यवहार्य, त्रिसमितीय समितीचा निर्णय. ST विलिनीकरणासाठी ST महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे मागील 2-3 महिन्यापासून आझाद मैदान येथे आंदोलन चालू आहे. परंतु राज्य शासनाच्या त्रिसदस्यीय समितीने असा निर्णय दिला आहे की ST महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करणे अव्यवहार्य आहे. त्यामुळे राज्य ST ची वाटचाल आता खाजगीकरणाकडे चालू असून ST चे राज्य शासनामध्ये विलिनीकरण होऊ शकत नसल्याचा निर्वाळा या अहवालातून देण्यात आला आहे. ST महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे या मागणीसाठी 3 महिन्यापासून ST कर्मचारी संपावर आहेत. पण राज्य ST महामंडळातील कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारच्या सेवेत विलिनीकरण करता येणार नाही असा अहवालच उच्च न्यायालयाच्या आदेशाने नेमलेल्या समितीने दिला असल्याची माहिती समोर आली आहे. विलिनीकरणाची मागणी व्यावहारिक नसल्याचा निष्कर्ष त्रिसदस्यीय समितीने दिला असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. या संदर्भातील अहवाल समितीने मुख्यमंत्री कार्यालयाकडे सोपवला होता. दरम्यान समितीच्या या निष्कर्षामुळे आता कर्मचाऱ्यांचा विलिनीकरणाचा कायदेशीर मार्ग आता बंद झाला आहे. अशाच प्रकारच्या चालू घडामोडी व जगभरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा DRV न्यूज मराठी. DRV न्यूज मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.